नमस्कार बाळांनो, कसे आहेत? मज्जेत आहेत का? आज मी तुम्हाला नवरात्राच्या उपासाची टिक्की बनवून दाखवणार आहे. बऱ्याच जणाला तळलेले साबुदाणा वडे आवडत नाही, आणि ते वडे खाल्ले ना तर त्यांना ऍसिडिटी होती. म्हणून आज आपण साबुदाणा वड्याच्या चवीसारखी टिक्की बनवणार आहे. आणि ही टिक्की आहे ना बिलकुल तेलकट नसती, कारण आपण हिळ आहे ना कमी त्याला तळणार आहे. खायला मात्र आहे ना बाळांनो, ही टिक्की आहे ना शाबू तांदळाच्या वड्यावानीच लागती. चला मग आता आपण टिक्की बनवायला सुरुवात करू. हिला काही वेळ लागत नाही, 10 मिनिटात फटाफट तयार. ह्या पातेल्यात अर्धी वाटी शाबुदाणा मी स्वच्छ धुतला आणि 5-7 तास पातेल्यात भिजायला घातला. बघा आपला शाबुदाणा किती मऊसूत भिजलाय. तुम्हाला जर लई घाई गडबड असली ना बाळांनो तर रात्री भिजायला घातलं शाबुदाणा, सकाळी टिक्क्या बनवल्या तरी चालेल. मी अर्धी वाटी शाबुदाणा भिजायला घातला होता ना, ते फुगून 1 वाटी झालाय. 3 मी मोठाले बटाटे उकडून सोलून घेतले. ह्या वाटीत अर्धी वाटी भाजलेले शेंगदाण्याचा जाडसर कूट घेतलाय. आणि शेंगदाण्याचा कूट आहे ना लई बारीक नाही करायचा, नाही तर मग आपली टिक्की ना चिकट होती. हे असं जाडसर कूट केलं ना मग शेंगदाणे टिक्की खाताना दाताखाली आले ना मग लय भारी लागते. ह्या वाटीत मी थोडीशी कोथिंबीर बारीक कापून घेतली. इथं मीठ घेतलंय आणि इथं 4-5 हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतल्यात. तुम्हाला टिक्की आंबट लागत असली ना तर त्या पिठात थोडं लिंबू पिळलं तरी चालेल. आता मी हे बटाटे आधी हाताने बारीक करून घेते ना, असंच हाताने बारीक करायचं. बटाट्याला आहे ना किसून घेऊ नका, नाही ते टिक्क्या आहेत ना चिकट बनवत्यात, त्यामुळे आहे ना असं हातानेच बारीक करा. आता मी बटाटे बारीक करून घेतले, आता याच्यात हे शाबुदाणा घालू. भाजलेले शेंगदाण्याचा कूट घालू. आता ही हिरवी मिरची आणि मीठ घालू. आता याच्यात कोथिंबीर घालू. चला बाळांनो याला आता मऊसूत मळून घेऊ. आणि मळताना ना असं जोर देऊन मळायचं, मग चांगला एकजीव होतो. तुम्ही याला जेवढं मऊसूत मळताना तेवढ्या टिक्क्या चांगल्या बनवत्यात. हे बघा मी मळून घेतलंय आणि याला बिलकुल पाणी नाही घातलेलं. आपले बटाटे वल्ले वल्ले होते ना त्याच्यातच ही मळून झालंय. ह्या वाटीत मी उपासाचं तेल घेतलंय. आता ना ही थोडा हाताला इथे असं हाताला तेल लावलं ना मग टिक्क्या बनवताना ही पीठ हाताला चिटकत नाही. आता आपण या पिठाचा थोडा गोळा तोडून घेऊ. आता याला आहे ना गोल आकार देऊ. याला आहे ना असं लाडू आणि गोल करायचं. आता याला मी लाडू आणि गोल केलाय. आता ह्या हाताने याला दाबायचं, असं थोडं चपट करायचं. आणि मधील जाडे बी नाही करायचे. हे बघा आता आपली टिक्की तयार झाली. हिला जरी वाकडी झाली तर असं करून घ्यायचं. मी आता आहे ना या सगळ्या टिक्क्या अशाच बनवून घेते. चला आता आपण दुसरी टिक्की बनवून घेऊ. तुम्हाला टिक्क्या आहेत ना किती मोठ्या छोट्या करायच्या, त्यांनी पीठ घ्यायचा अंदाजाने त्याच्या. आणि मी येत ना आता थोड्या मोठ्या मोठ्याच बनवल्यात. ह्या कसा गोल करून घ्यायचा ना असं हलकं दाबून घ्यायचं आणि चपट करायचं. ह्या टिक्कीला आहे ना मधील जाड नाही ठेवायचं, नाही तर तळताना ना कच्ची राहील. आणि अशी वाकडी झाली का अशी करून घ्यायची मग गोल होती. हे बघा आता आपली दुसरी बी टिक्की तयार झाली. मी या परातील सगळ्या टिक्क्या बनवून घेतल्यात, आता यांना तळून घेऊ. हे बघा अर्ध्या वाटी शाबुदाण्यामध्ये आपल्या 9 टिक्क्या तयार झाल्यात. बाळांनो आपल्याकडे काळा मसाला आहे, तरीची लाल मिरची पण आहे, आणि आता आपण कांदा लसूण मसाला आणलाय.
कुरकुरीत सोलापुरी सांगा चटणी पण आणली. कांदा लसूण मसाला आहे ना गाय गडबडीच्या कामाला खूप उपयोगी आहे. पटकनी घालायचा कोणती पण भाजी बनवायची. भाजी ना इतकी भारी बनती ना एकच नंबर बनती. आणि तुम्हाला हे मसाले आणि सोलापुरी शेंगदाणा चटणी घ्यायची असं ना तर ह्या नंबरला व्हॉट्सअप करा. तुम्हाला याच्या किमती पाहिजे असं ना तर ह्याच नंबरला हे मेसेज करा. मग तुम्हाला किमती पण समजते. आतापर्यंत ना लय बाळांनी मसाला आणि सोलापुरी शेंगदाणा कुरकुरीत चटणी घेतली त्यांना खूप आवडली. तुम्ही भी घ्या तुम्हाला भी आवडत. तुम्हाला माझे मसाले आणि सोलापुरी शेंगदाणा कुरकुरीत चटणी कशी वाटली या आजीला सांगायला विसरू नका. नक्की नक्की सांगा बर का. आता आपण टिक्की तळून घेऊ. बघा बाळांनो मी टिक्क्या तळायला किती कमी तेल घेतलंय. आपण हे टिक्के आहेत ना एकदम कमी तेला तळणार आहे त्यामुळे हे ना तेलकट नाही बनवत. तेल आहे ना असं कडक गरम करून घ्यायचं आणि मग या टिक्क्या तळायच्या. आणि मी या टिक्क्या तळायला ना उपासाचं शेंगदाणा तेल घेतलंय आणि ह्या टिक्क्या तळायला आहे ना चांगले 7 ते 8 मिनिटं लागते. आता आपण 2-3 मिनिट खालची बाजू आहे ना चांगली लाल तळली ना मग यांना पलटी करू. आता 2-3 मिनिट झाले तर आपण ही टिक्की पलटी करू. बघा बाळांनो ही खालचा आणखी ती लाल जरत तळय आणि असं ज्यांना तळून घ्यायचं. आता मी आहे ना सगळ्या ह्या टिक्क्या पलटी करून घेते. आता ही पलटी केलेला अंग 2-3 मिनिटं परत याला तळून घेऊ. या टिक्क्यांना आहे ना लय पण उलट पलट नाही करायचं. त्यांना आहे ना फक्त 2 वेळा उलट पालट करून चांगल्या लाल रंगावर तळून घ्यायच्या. हे बघा बाळांनो 7 ते 8 मिनिटं झाली आहेत आपल्या टिक्क्यात ना चांगल्या लाल जरत तळल्यात. यांना आहे ना अशा तळून घ्यायच्या मग या खायला आहेत ना चांगल्या लागत्यात. आता आपल्या टिक्क्या तळल्यात यांना आता काढून घेऊ. चला आता या टिक्क्या काढून घेऊ. मी आता या टिक्क्या आहेत ना ताटात काढून घेते. अशा टिक्क्या तळायच्या मग खायला आहे ना चांगल्या गोडवानी लागत्यात. कुठं लय अवघड आहे बाळांनो किती सोपे आहेत बनवायला. तुम्ही ना नवरात्रीच्या उपासाला अशा मायासारख्या टिक्क्या नक्की बनवा बरं का. लय आवडते ना तुम्हाला. शक्यतो या टिक्क्या आहेत ना गरमागरमच खा लय भारी लागत्यात खायला. तुम्ही ना अशा टिक्क्या बनवून फ्रीज मध्ये ठेवा आणि जेव्हा तुम्हाला फराळ करायचं ना तेव्हा गरमागरम तळून खा. टिक्क्या आहेत ना 1-2 दिवस राहतात खराब नाही होत. आता राहिलेल्या बी टिक्क्या आहेत ना अशाच तळून घेऊ. मी तुम्हाला आहे ना नवरात्राचं लय फराळाचं बनवून दाखवलंय. तेवढं पण तुम्ही बनवा आणि खा. हे बघा आपल्या ह्या पण टिक्की चांगल्या लाल रंगावर तळल्यात. आता यांना पण काढून घेऊ. मग बाळांनो आवडल्या ना तुम्हाला आजीबाईच्या झटपट टिक्की. बघा बाळांनो नवरात्रीच झटपट 10 मिनिटाचं फराळ तयार झालं. आवडलं ना तुम्हाला माझं ही फराळ. चला बाळांनो तुम्हाला एक टिक्की तोडून दाखवते. बघा ना आपली टिक्की वरून कुरकुरीत आणि आतमंदी किती मऊ झाली. बाळांनो ह्या टिक्क्या आहेत ना तुम्ही अशा बी खा नाही तर थंडगार दह्यावर बर खा खूप भारी लागत्यात. अशा जरी खाल्ल्या ना तर आपण याच्यात तिखट मीठ घातलेलं आहे ना खूप चवदार लागत्यात. बाळांनो तुम्हाला मी आता टिक्की खाऊन दाखवते. इतकी भारी बनली ना टिक्की वरून कुरकुरीत आतमध्ये मऊ मऊ आणि खूप चवदार झाल्यात. मला तर इतक्या आवडल्या ना ह्या टिक्क्या तर मी तर म्हणलं एकच नंबर झाल्यात खूप छान झाल्यात. मी सांगते म्हणून बाळांना तुम्ही ह्या टिक्क्या ना नवरात्रीला नक्की बनवा खूप आवडते तुम्हाला. चला बर तुम्हाला माझी उपासाची टिक्की आवडली ना पटपट लाईक करा शेअर पण करा. तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं लगेच जा आणि पहिलं सबस्क्राईब करा. आणि शेजारी घंटीचं बटन आहे ना ते पण दाबा.
मग आजीने रेसिपी टाकली ना तुम्हाला कळन, तुम्ही लगेच बघता आणि हसा खेळा, खूप खूप मजा करा. आणि येणाऱ्या नवरात्रीच्या उपासाला आजीबाईची ना टिक्की बनवून खा, आणि ते बी 10 मिनिटात झटपट. चला आता भेटू पुढच्या रेसिपीला.